इस्रायल आणि पॅलेस्टीन मधला वाद पुन्हा डोकं वर काढतोय यावेळी निमित्त ठरलीय इस्रायलनं वेस्ट बँक मधल्या जेनिन शहरातल्या रेफ्युजी कॅम्प मध्ये केलेली कारवाई भडका का उडाला हा रेफ्युजी कॅम्प नेमका कुठे आणि तिथल्या घडामोडींचे काय पडसाद उमटू शकतात जाणून घेऊयात आजच्या सोपी गोष्ट मध्ये वेस्ट बँक हा जॉर्डन नदीच्या पश्चिमेकडचा जॉर्डन देशालगतचा प्रदेश आहे एकोणीसशे अठ्ठेचाळीस साली पॅलेस्टाईनच्या विभाजनानंतर इस्रायलची निर्मिती झाली तेव्हा हा भाग वाट्याला आला त्यानंतर लगेचच झालेल्या युद्धानंतर जॉर्डननं हा भाग ताब्यात घेतला होता आणि मग एकोणीसशे सदुसष्ट साली झालेल्या युद्धात इस्रायलनं वेस्ट बँक बळकावली आता इस्रायल आणि पॅलेस्टाईन दोघही या जागेवरती दावा करतात याच वेस्ट बँकच्या उत्तर भागात जेनिन शहरामध्ये एक मोठं शरणार्थी शिबिर आहे युद्धानं विस्थापित झालेल्या पॅलेस्टिनीसाठी एकोणीसशे त्रेपन्न साली हा कॅम्प सुरू करण्यात आला होता पण आता इथे साधे तंबू वगैरे नाहीये तर उभारलेल्या इमारती आहेत जेमतेम चौरस किलोमीटर इथे साधारणपणे चौदा हजार लोक राहतात पॅलेस्टिनी शरणार्थींसाठी काम करणारी संयुक्त राष्ट्रांची संघटना यू एन आर डब्ल्यू एच्या च्या म्हणण्यानुसार जेनिन कॅम्प मध्ये गरिबी आणि बेकारी या दोन मोठ्या समस्या आहेत त्यामुळे तरुणांच्या मनात प्रचंड नाराजी आणि चीड आहे मोठ्या प्रमाणात मुलं शिक्षण अर्धवट सोडून देतात बीबीसीचे प्रतिनिधी पॉल ऍडम्स सांगतात की या तरुणांचा वाटाघाटींवरती विश्वास राहिलेला नाही कारण आसपास केवळ संघर्ष पाहत ते वाढले पॅलेस्टिनी राजकीय नेतृत्वावरती त्यांचा विश्वास नाहीये त्यांना योग्य वाटतं त्या पद्धतीनं ते इस्रायली आक्रमणाचा विरोध करतात एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून जेनिन शहर पॅलेस्टिनी अथॉरिटीच्या ताब्यात आहे पण इस्रायली लष्कर तिथे अधूनमधून कारवाई करत असतं तीन जुलै दोन हजार तेवीसच्या पहाटे तेच घडलं शेकडो सैनिक ड्रोन्स आणि बुलडोजर्सच्या सोबत जेनिन मध्ये घुसले इस्रायलची कारवाई दोन दिवस चालली आणि या दरम्यान चकमकी उडाल्या त्यात पॅलेस्टिनी मारले गेले आणि एका सैनिकाचा मृत्यू झाला इस्रायली, इस्रायली आता इथून माघार घेतलीय पॅलेस्टिनी रहिवासी आपल्या घरी परततायत पण त्यांना सगळीकडे विध्वंस दिसतोय या कारवाईत मारलं गेलेल्यांच्या अंत्यसंस्कारांना बुधवारी मोठी गर्दी जमा झाली होती तर गेले काही आठवडे जेनिन शहर आणि या कॅम्पच्या आसपास हिंसाचाराच्या घटना वाढल्या आहेत वीस जून रोजी जेनिनमध्ये मध्ये इस्रायली हल्ल्यात सात पॅलेस्टिनी मारले गेले होते त्यानंतर दुसऱ्याच दिवशी हमासच्या हल्लेखोरांनी पण पासून जुलैला इस्रायलनं केलेली कारवाई ही जेनिनमधली गेल्या काही वर्षांमधली सर्वात मोठी कारवाई असल्याचं सांगितलं जाते जेनिन ब्रिगेड हा वेगवेगळ्या पॅलेस्टिनी सशस्त्र संघटनांचा गट आहे ज्यात हमास आणि अल कट्स ब्रिगेड ऑफ पॅलेस्टिनियन इस्लामिक जिहादचाही समावेश आहे दोन हजार ते दोन हजार पाच या वर्षांदरम्यान दुसऱ्या पॅलेस्टिनी इंतीफादा म्हणजे उठावादरम्यान जेनिन कॅम्प हे इस्रायल विरोधातल्या लढाईचं एक मुख्य केंद्र बनलं होतं आताही या कॅम्पमध्ये चारशे वीस अतिरेकी लपले होते आणि त्यांना रोखण्यासाठी लष्करी कारवाई केली असा दावा इस्रायली सैन्यानं केला आहे तर पॅलेस्टिनियन अथॉरिटीचे पंतप्रधान मोहम्मद शाये यांनी टीका केली आहे की इस्रायल हा कॅम्प उद्ध्वस्त करून इथल्या लोकांना हटवू पाहत आहे वेस्ट बँकमध्ये जेनिन कॅम्पसारख्या एकोणीस शरणार्थी छावण्या आहेत ज्यात दोन लाख लोक राहतात जेनिनमधल्या घटनांचे पडसाद तिथे उमटू शकतात आणि गाझासारखा इथेही संघर्ष भडकू शकतो अशी भीती काही जाणकारांना वाटते तीन जुलैच्या कारवाईनंतर गाझामधल्या पॅलेस्टिनी हल्लेखोरांनी रॉकेट हल्ले केलेत आणि प्रत्युत्तरादाखल इस्रायलनंही हवाई हल्ले केलेत हे सगळं अशा काळामध्ये घडतंय ज्या वेळेला इस्रायलमध्ये बेंजामिन नेतेनाहूंच्या नेतृत्वातलं एक कट्टर उजव्या विचारसरणीच्या आघाडीचं सरकार आहे आणि त्यांना देशातूनही विरोधाचा सामना करावा लागतोय इस्रायल आणि मध्ये पुढे काय घडामोडी होत आहेत याविषयीचे अपडेट्स आणि विश्लेषण तुम्ही बीबीसी न्यूज मराठीच्या वेबसाईटवरतीही वाचू शकता लॉग ऑन करा डब्ल्यू 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 डॉट बीबीसी डॉट कॉम स्लॅश मराठीवर